जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदो हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते दोन्ही देशातील संबंध चांगले करण्यासाठी काही करार करणार आहेत. मात्र यातून वेळ काढून त्यांनी भारताच्या काही खास पदार्थांचा आस्वाद घेतलाय. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सुरुवातीला हा व्हिडिओ नेमका काय आहे ते पाहूया. ज्या पदार्थांचं नाव काढताच तुमच्या आमच्या तोंडाला पाणी सुटतं अशा पाणीपुरी, लस्सी आणि कैरीच्या पण्यांची चव फुमियो किशिदो यांनी चाखली आहे. त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या पदार्थांचा आस्वाद घेतलाय. या दोन्ही नेत्यांनी दिल्लीच्या बुद्ध जयंती पार्क मध्ये या पदार्थांचा आस्वाद घेतलाय. सुरुवातीला पाणीपुरीच्या तिखट आणि आंबट चवीविषयी किशिदो यांनी भीती व्यक्त करणारं एक ट्विट केलं होतं, पण समोर आलेल्या व्हिडिओतून त्यांना पाणीपुरीचा काही त्रास झाल्याचे जाणवत नाही. दरम्यान यावेळी पंतप्रधान मोदींनी किशिदो यांना कदंब वृक्षापासून तयार करण्यात आलेल्या जाळीदार बॉक्सची भेट दिली आहे. त्या बॉक्समध्ये भगवान गौतम बुद्धांची चंदनापासून तयार करण्यात आलेली मूर्ती असल्याचं सांगण्यात येते. आता असं म्हणतात, कोणाचं मन जिंकायचं असेल तर तो रस्ता पोटातून जातो. मग जपानच्या पंतप्रधानांनी ज्या प्रकारे भारतीय पदार्थांचा आस्वाद घेतला त्यावरून त्यांचं मन भारतीयांनी जिंकलं असंच म्हणायला हरकत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.